नमस्कार मंडळी, आजची प्रसन्न सकाळ. आज अष्टमी होती त्यामुळे सकाळी सगळं लवकर आवरून देवीचं नित्यसेवेचं वाचन करून घेतलं. देवीला कुंकुमार्चन करायला बसले. 16 वेळा श्रीसूक्त म्हणून देवीला कुंकू वाहिले, त्यानंतर फुलोरा करायला बसले. माझ्या सासरी अष्टमीला सकाळी फुलोरा करतात आणि संध्याकाळच्या आरतीसाठी सगळेजणं एकत्र जमतात तेव्हा फुलोऱ्याचा नैवेद्य दाखवतात. मी सुद्धा करंजा साटोऱ्या सगळा फुलोरा करून घेतला, त्यानंतर मंद आचेवर तो तळून घेतला, त्यानंतर फराळाचं बनवायला सुरुवात केली. भारतात संध्याकाळ होती त्यामुळे सासरी अष्टमीची आरती सुरू होणार होती तेव्हा व्हिडिओ कॉल करून देवीच्या आरत्या म्हटल्या, घरच्या देवीचं दर्शन घेतलं. नंतर संध्याकाळी आम्ही राधिकाकडे आरतीसाठी गेलो. तिनेसुद्धा देवीचा फुलोरा केला होता, त्याचा नैवेद्य दाखवला आणि दोऱ्यात ओवून तो बांधला होता. सगळ्यांनी मिळून उत्साहात सगळ्या आरत्या म्हटल्या, जोगवे म्हटले. त्यानंतर सगळेजणं माझ्या घरी आलो. माझ्या घरीसुद्धा देवीला नैवेद्य दाखवला, नंतर सगळ्या आरत्या म्हटल्या आणि सगळ्यांनी बसून देवीची गाणी म्हटली, जोगवे म्हटले. त्यानंतर राधिकाची मी ओटी भरली, तिनेसुद्धा माझी ओटी भरली. नंतर आम्ही दोघीजणी माझ्या शेजारी राहणाऱ्या मेघनाकडे तिच्या मुलीचं कन्यापूजन करण्यासाठी गेलो. तिकडे कन्यापूजन केलं आणि तिलासुद्धा हळदी कुंकू दिलं, तिची ओटी भरली. आणि हा जो पुढचा जो व्हिडिओ आहे तो सप्तमीच्या दिवसाचा आहे. त्या दिवशी आम्ही हिंदू सोसायटीच्या मंदिरात गेलो होतो, तिकडे गरबा झाला आणि तिकडे देवीचे भजनं झाले आणि खूप भारतीय लोक तिकडे जमलेले होते. तुम्हाला व्हिडिओमध्ये हे सगळं दिसत आहे आणि आशा करते की व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. धन्यवाद.